आणि सविस्तर बातम्यांच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज जाहीर केली आहे. सुमारे 9000 शेतकऱ्यांची पहिली यादी आज प्रकाशित करण्यात आली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री त्यासोबतच अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, कृषीमंत्री दादा भुसे या ठिकाणी उपस्थित होते. आणि ज्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता, त्या 2000 शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे वळते करण्यात आले आहेत. एकूण 9 लाख शेतकऱ्यांची यादी तयार असून ती टप्प्याटप्प्यानं जाहीर केली जाणार आहे. तर आज प्रकाशित झालेल्या यादीमध्ये 25,000 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी आपण पाहतोय. आणि यानंतर आणखीन एक महत्वाची बातमी आहे, ती म्हणजे महाविकास आघाडीतील आमदारांची आज बैठक झाली. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाला दांडी न मारता दररोज सभागृहात हजर राहा असे आदेशच महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले. कोणी काहीही म्हटलं तरी हे सरकार पडणार नाही याची शाश्वती मी घेतो असंही त्यांनी ठामपणे सांगितलंय. तसंच या बैठकीत सोनिया गांधींचंही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलंय. सोनिया गांधी चांगल्या विचारांच्या असून सरकारला अडचण होईल असं वक्तव्य कुणीही करू नये असं त्यांनी सांगितलंय. प्रफुल्ल साळुंखे यांचे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, काय अपडेट एकूणच अधिवेशनातून? स्वाती, आताच महाआघाडीची एक बैठक जी आहे ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीमध्ये महाआघाडीचे सर्व आमदार आणि त्याचबरोबर वरिष्ठ नेते जे आहेत ते बैठकीला उपस्थित होते. त्या ठिकाणी वारंवार भाजपाकडनं एक गोष्ट प्रकर्षाने समोर आणली जाते की हे सरकार जास्त दिवस चालणार नाही, यावर स्पष्ट खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी केलाय. कोणी काही म्हणो पण हे सरकार पडणार नाही याची शाश्वती मी घेतो अशा शब्दात जो आहे दिलासा जो आहे तो आमदारांना मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलाय. आणि अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त काळ हजेरी लावा, हे सरकार स्थिर आहे हाच संदेश जो आहे तो या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिलाय. कारण गेल्या काही दिवसांपासून सत्तारूढ पक्षातले आमदार देखील चलबिचल झाले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कारण सरकार आज जाईल उद्या जाईल अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या विरोधकांकडनं या ठिकाणी दिल्या जात आहेत. त्यामुळे आमदारांचं कुठेतरी या ठिकाणी समाधान करावं यासाठी ही बैठक होती आणि त्यात मुख्यमंत्र्यांनी हे सरकार स्थिर आहे असं स्पष्टपणे आमदारांना सांगितलेलं आहे. स्वाती, अगदी. प्रफुल्ल, आणि राजकीय वर्तुळात ज्या ज्या घडामोडी घडत आहेत त्या संदर्भातील अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद या माहितीसाठी. यानंतर बघणार आहोत पुढची महत्वाची बातमी. राज्यभरातील 1 लाखांहून अधिक माथाडी कामगारांनी बुधवारी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे. मागील 2 महिन्यांपासून भाजीपाला आणि कापड बोर्डातील 40,000 माथाडी कामगारांना पगार मिळत नाहीये. तसंच राज्य सरकारमधील प्रशासकीय अधिकारी माथाडी कायदा मोडीत काढायला बघतायत. माथाडी कामगारांची चळवळ संपुष्टात आणण्याचा डाव प्रशासकीय अधिकाऱ्यांचा असल्यानं हा एक दिवसीय लाक्षणिक बंद जो आहे तो या ठिकाणी पुकारला जाणार आहे. राज्यातील सर्व बाजारपेठा या अंतर्गत बंद राहणार आहेत. बुधवारी हा लाक्षणिक जो संप आहे तो पुकारण्यात येणार असल्याचं कळतंय. विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक तपशील देत आहेत. विनय, नेमकी या कामगारांची काय भूमिका? स्वाती, या सर्व माथाडी कामगारांची एकच भूमिका आहे ती म्हणजे त्यांना जे कापड बोर्ड असेल किंवा भाजीपाला बोर्ड असेल या भाजीपाला बोर्ड मध्ये जी नवीन सिस्टीम आणि नवीन टेंडर्स करून जी कमिटी आणलेली आहे त्यांचं कामाच्या पद्धतीमुळे त्यांचे पगार मिळत नाही हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पण आणखीन सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मांडला तो म्हणजे माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी की सरकार नव्हे तर आमचा हा आंदोलन जो आहे आमचा बंद आहे हा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या विरोधातला आहे. कारण सरकारमधले जे प्रशासकीय अधिकारी आहेत हे अधिकारी हा माथाडी कायदा बंद करण्याच्या ह्याच्यामध्ये माथाडी कायदा मोडीत काढण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. त्याचबरोबर जी माथाडी कामगारची चळवळ आहे ही चळवळ संपुष्टात आणण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. आणि यामध्ये राजकीय नेत्यांपेक्षा प्रशासकीय अधिकारी खूप सक्रिय आहे हा सगळ्यात महत्वाचा आरोप आहे. त्याचबरोबर माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी देखील म्हटलंय की गेले अनेक वेळा आम्ही आंदोलनं केली, आंदोलनाच्या नंतर आम्हाला यश आलेलं आहे. याच पद्धतीने हे देखील आम्हाला यश मिळेल सरकार कदाचित आज किंवा उद्या बैठक घेऊन याबाबतचा तोडगा काढेल. कदाचित आम्हाला आंदोलन करावं लागणार नाही परंतु त्याबाबतीत आज बैठक घेण्यासाठी शशिकांत शिंदे आणि नरेंद्र पाटील ह्या मंत्र्यांमध्ये
मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत. बुधवारी हा बंद पुकारला जाणार आहे. एकूण राज्यभरामध्ये जेवढे 1 लाखाहून अधिक माथाडी कामगार आहेत हे सगळे बंद मध्ये सामील होणार. त्यामुळे एपीएमसी बाजारपेठ असेल, कपडा बाजारपेठ असेल, खोका बोर्ड असेल, ह्या सगळ्या किंवा रेल्वेमध्ये जिथे माथाडी कामगार काम करतात ह्या सर्व ठिकाणीचे कामं ठप्प होणार आहेत. त्यामुळे नक्कीच याचा परिणाम तर एपीएमसीच्या बाजारपेठेवरती किंवा शेतमालावरती होणार आहे. स्वाती, अगदी या संदर्भात अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद विनय माहितीसाठी.